आणि मग या भगवंताच्या भक्तीमध्ये जो दुमून जातो त्याच्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही, असा हा निर्गुण निराकारी असलेला हा परमात्मा सगळ्यांना अभयदान देणार आहे। भगवंताच्या कथेचं, भगवंताच्या लीलेचं वर्णन करणं शक्य नाही। भगवंताचे अनंत अवतार आहेत, भगवंताच्या अनंत लीला आहेत, त्यांचा अवतार संख्येमध्ये आपण मोजू शकत नाही। त्यांची लीला एखाद्या विशिष्ट पानावर आपण लिहू शकत नाहीत, अशा प्रकारचं हे भगवंताचं अलौकिक चरित्र आहे। आणि मग शेवटी सगळं भगवंताचं अवताराचं प्रयोजन पूर्ण झालेलं आहे। आता भगवान परमात्मा निजधामाला जाणार आहेत। सगळे अशा प्रकारचे यदवंश त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। आता हा द्वापार युग संपणार, भगवंतांनी ही ठरवलं आपण आपल्याला निजधामाला जायचं आहे। आणि बघता यदुकुळातील असणारे हे सगळे लाखो भगवंताचा परिवार, महाराज भगवंताचा परिवार वाईट मार्गाने जायला लागला, मद्यधुंद करायला लागले, एकमेकांना मारायला लागले, भांडण तंटे, आगाव लेकर जन्माणारे भगवंताचे नातू, त्यातला सांब असणारा सगळ्यात मोठा खोडकर, तो सांब नावाचा त्यानं काय केलं, एका ऋषीला सांगितलं, एक साडी घातलेली आहे आणि त्याच्या भावांनी सांगितलं, बघा त्या बाईला काय होईल हो सांगा, ही बाई गरोदर आहे। ऋषींना कळालं, अरे हे माझी थट्टा करताय, जा मुसळ जन्माला येईल तुमच्या सगळ्या कुलाचा नाश करील। ऋषींचा श्राप खरा ठरला। महाराज सांबाला गर्भ राहिला, काही दिवसानंतर त्या सांबाचा गर्भ त्या ठिकाणी बाहेर आला। महाराज ते मुसळ बाहेर आलं आणि मग त्या भीतीपोटी त्या मुसळाचे तुकडे 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 केले, सगळ्या लेकरांनी ते समुद्रामध्ये फेकून दिले, ते समुद्राच्या वेली वाढायला लागल्या। महाराज आणि त्या मुसळाला पुढे लावलेली ती विडी जी आहे ती एका शिकाऱ्याला सापडली, व्याधाला सापडली, त्यानं आपली ती बाणाच्या काडीला ते टोक जोडलं व्याधानं, आणि शेवटी एवढे मध्यधुंद होऊन सगळे ते यादवकुळ एकमेकांमध्येच भांडण करायला लागले, मद्यपान करायला लागले आणि मारामारी करून शेवटी यादवकुळ सगळं नष्ट होऊन गेलं। महाराज भगवंताला हे वाचवता आलं असतं, सगळं करता आलं असतं, पण भगवंतांनी ते केलं नाही। कारण जो जसा कर्म करील या कलियुगामध्ये त्याला तसा तसा भोग मिळणारच असं भगवंताची ही यादवकुल नष्ट झालेला आहे। शेवटी भगवान परमात्मा एकटे एका कदंबाच्या झाडाखाली, कदंबाच्या झाडाखाली भगवान परमात्मा बसलेले आहेत। भगवंतांनी आपले एक पाय असा मस्तपैकी ठेवलेला आहे, एका पायावर एक, एक पाय उभा आहे, एक पाय सरळ आहे, एक पाय तिरकस आहे, हातामध्ये भगवंतांनी बासरी घेतलेली आहे आणि एका झाडाखाली सुंदर अशा प्रकारचं बसलेलं आहे। तोच व्याध आलेला आहे, त्याला दुरून असं वाटलं कोणतं तरी हरिण आहे, हरिण, त्यानं ते बाण सोडला, कोणता ते टोक जोडलेला, बाण सोडल्याबरोबर बाण निमित्त कारण भगवंताचा अवतार समाप्त होण्याची वेळ आहे, तो बाण भगवंताच्या पायाला स्पर्श झालेला आहे आणि त्यावेळेला ठरवून टाकला आपला अवतार आता संपवायचा आहे। आणि मग तो व्याध जवळ आलेला, त्यानं भगवंताला पाहिलं, भगवान क्षमा करा, क्षमा करा, अपराधी आहे मी, मी काहीतरी पक्षी आहे, काहीतरी हरिण आहे म्हणून हा बाण मारला, हा बाण तुम्हाला लागला भगवंता। भगवंतांनी सांगितलं, काही काळजी करू नको, आपली बदली बदला बदलीचा खेळ संपला आता, त्या काळामध्ये मी तुला लपून बाण मारला होता तो वालीला,
कोण होता तो वाली, या अवतारामध्ये तोच तू वाली आता व्याध म्हणून जन्माला आलेला आहेस आणि तू बाण मला मारलेला आहे, आपली फिटांफिट झाली, माझा अवतार आता संपण्याची वेळ आलेली आहे, तू काही काळजी करू नको, तुला सुद्धा मी सद्गती अशा प्रकारची प्राप्त करून देणार आहे, असं भगवंतांनी त्या व्याधाला सांगितलं। मोठा आनंद झाला, भगवत स्वरूपाला अशा प्रकारचा तो प्राप्त झालेला आहे। शेवटी भगवान परमात्म्याने आपली ज्योत त्या ठिकाणी मालवली आणि जे व्यास महाराजांनी जा ग्रंथ लिहिलेला आहे श्रीमद भागवत, त्या ग्रंथामध्ये आपली ज्योत अशा प्रकारची विस्थापित केलेली आहे। गोपाल कृष्ण भगवान, भगवंताचा दिव्य असलेला कृष्ण अवतार आजही या श्रीमद भागवतामध्ये भगवान परमात्मा आहेत। ते कशाच्या द्वारे आपल्याला मिळतील असं म्हणताल, तर ते श्रीमद भागवत ऐकावं त्या शब्दाच्या द्वारा, ते भगवान परमात्मा आपल्या हृदयामध्ये आजही विराजमान होतात, अशा प्रकारचं अलौकिक ग्रंथ या संत महात्म्यांनी आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे। शेवटी आता राजा परीक्षितीचे 7 दिवस संपन्न झाले, दिव्य प्रेमाचा अनुभव राजा परीक्षितीला प्राप्त झाला, मरणाचा आठव नाठव सगळं विसरून गेलेला आहे। आठव नाठव गेले भावा भाव, झाला स्वयंमेव पांडुरंग, मरण्याच्या अगोदर जो पांडुरंग स्वरूप झालेला आहे त्याला मरणाची काय चिंता आहे, म्हणून आपणही मरण्याच्या अगोदर त्या भगवंताला प्राप्त करून घ्यावं, याच्याकरिता हा सत्संग, याच्याकरिता हे कीर्तन, याच्याकरिता हे श्रीमद भागवत सगळा खटाटो। म्हणून राजा परीक्षितीचाही शेवट त्या ठिकाणी मोठा गोड झालेला आहे। एकदा शेवटचा श्लोक सर्वांनी तटस्थ लक्षणानं त्या ठिकाणी सर्वांनी ताट मांडीनं बसायचं आणि शेवटचा श्लोक सर्वांनी माझ्या मागे म्हणायचा आहे। वासुदेवाय, ॐ नमो भगवते वासुदेवाय, नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनम्, प्रणामो दुःखशमनास् तं नमामि हरिं परम्। नाम संकीर्तनं यस्य तं नमामि हरिं परम्, प्रणामो दुःखशमनास् तं नमामि हरिं परम्। नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं, प्रणामो दुःखशमनास् तं नमामि हरिं परम्। भगवंताचं नाम संकीर्तन या कलियुगामध्ये घेतलं असताना सर्व पापाचा नाश अशा प्रकारचं होतो असं या श्लोकातून भगवंतांनी स्वतः त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीचे, नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण। अशा प्रकारचं हे भगवंताचं नाम घेत 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 परीक्षिती राजाचा शेवट मोठा गोळ झालेला आहे। तो साप येऊन चावण्याच्या अगोदर भगवान स्वरूप झाले परीक्षिती आणि मग देहाला तो साप चावला, मग काय कामास। अशा प्रकारचा परीक्षिती राजांचा मोठा गोड शेवट झालेला आहे। तोच शेवट गोड आपल्या सर्वांचा भावावर का याद साठी केला होता ठास,
शेवटचा दिवस गुण भावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेच्या। अशा प्रकारचं हे चौथं वर्ष आपल्या सप्ताहाचं संपन्न झालेलं आहे। कुणाला कुणाला वाटते पुढल्या वर्षी ही कथा ऐकावी भागवताची, हातवरी करा। वा 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 सर्वांनी हातवर केले, हराव दे की हातवरी कोण कोण केले ते फोटो काढून घेता येते अस। वा वा हेच खरी जीवनातली खरी संपत्ती आहे भगवंताची कथा नामचिंतन। म्हणून ही कथा वर्षानुवर्ष आपल्याला ऐकायला भेटावी अशी विश्वकर्मा भगवंताला आपण प्रार्थना करूया। याच ठिकाणी आपण सेवेला विराम देऊ। आता पूजेचं कीर्तन होणार आहे माऊली महाराज दगडगावकर यांचं, म्हणून आपल्या कथेला या ठिकाणी विराम देऊ। आज खूप काम आहेत आपल्याला। आता कीर्तन हरिपाठ 6 संध्याकाळी सखाराम महाराज वेदांताचार्य पालमकर यांचं सुंदर असं कीर्तन होणार आहे। आणि उद्या मात्र सकाळी ज्याला 7 इकडे डोंगून बघता आलं नाही त्यांनी सुद्धा कृपया उद्या यावं आणि 7 पुण्य आपल्या पदरामध्ये टाकून घ्यावं। एवढा मोठ्या महाप्रसादाचं सुद्धा पुण्य हे आपल्याला लाभणार आहे। उद्या सर्वांनी 10 व्यवस्थित वेळेवरती यायचं। सकाळी काल्याचं कीर्तन होईल आणि सगळ्यांना अशा प्रकारचा आलेल्या सगळ्यांना महाप्रसाद या ठिकाणी दिला जाईल। सर्वांनी महाप्रसाद घेऊन आपल्या जीवनाचं यथार्थ कल्याण करून घ्यावं अशी भगवत चरणी कृपाचरणी भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करतो। आपल्या सर्वांना उदंड आयुष्य भगवंतांनी द्यावं, दिलेलं आयुष्य निरोगी अशा प्रकारचं असावं आणि ते निरोगी आयुष्यामध्ये भगवंताची सेवा नित्या अशा प्रकारची आपल्याला घडावी। पंढरपूरला ज्यांना यायचे त्यांनी लवकर नावं देऊन टाका, कारण जागा भरल्यावर जागा नाही बघा। यंदा खूप लोक येणार आहेत सावकार, म्हणून लवकर नावं द्या। नावं बरेच झालेली आहे 100-150 अशा प्रकारचं हे पंढरपूरला आपल्याला जायचं आहे, ते सुद्धा नावं आपण द्या। झालेली कथा या ठिकाणी आपण थांबूयात आणि याच ठिकाणी सेवेला विराम। महाराज ज्ञानेश्वर माऊली।